स्पीड कोल्हापूर टॉप 10 न्यूज बुलेटिन चे सहप्रायोजक आहेत एएसपीएल एक्रोपोलिस सिस्टम प्राइवेट लिमिटेड। नमस्कार, मी महेश, स्पीड न्यूज लाइव 24 मध्ये आपलं स्वागत। आपण पाहणार आहोत स्पीड कोल्हापूर टॉप 10 न्यूज बुलेटिन। अंबाबाई मंदिरातील ई पेड पासला न्यायालयाने परवानगी नाकारली। भाविकांना रांगेतूनच घ्यावं लागणार दर्शन। मंदिरात व्हीआयपी रांग नको, न्यायालयाचे आदेश। अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मांदियाळी। पहिल्याच दिवशी 85,000 भाविकांनी घेतलं दर्शन। 2 वर्षानंतर मंदिर गर्दीनं फुललं, देवस्थान समितीचं चोख नियोजन। लंपीबाधित जनावरांचा उपचार खर्च शासन करणार। जिल्ह्यातील 93% लसीकरण पूर्ण। प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागेल तेवढा निधी देऊ, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची कोल्हापुरात घोषणा। जिल्ह्यात आतापर्यंत 1,270 जनावरांना लंपीची लागण, 276 जनावरे रोगमुक्त। लंपीने मृत्यू झालेल्या जनावरांची संख्या पोहोचली 62 वर। पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर YA पटाने यांची माहिती। शिवाजी विद्यापीठ सिनेट निवडणूक। मतदार यादीतील चुकांबाबत कुलसचिवांकडे अनेक मतदारांची तक्रार। दुरुस्ती केलेली यादी 1 ऑक्टोबर रोजी होणार जाहीर। FRP चे तुकडे केले तेव्हा आमदार मुश्रीफ गप्प का बसले। एक रकमी FRP देण्याची भाषा सत्ता गेल्यानंतर कशासाठी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी गडिंग्लजीतो उपस्थित केला प्रश्न। शहराच्या हद्दवाढ संदर्भात लवकरच सर्वपक्षीय बैठक घेणार आमदार जयश्री जाधव। हद्दवाढ कृती समितीने घेतली आमदार जाधव यांची भेट। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात 5 जणांना कोरोना। 53 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू, 7 जणांनी केली कोरोनावर मात। घराचा कडी कोयंडा उचकटून उजळेवाडी इथं चोरी। 6.5 तोळे दागिने आणि लाखांची रक्कम केली लंपास। गोकुळ शिरगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल। गुंड चिन्या हळदकर खून प्रकरण। मारेकऱ्यांकडून 2 दुचाकी हस्तगत। 7 फरारी आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। तर या होत्या आतापर्यंतच्या ताज्या घडामोडी। पुन्हा भेटू नवीन अपडेटसह, तोपर्यंत पाहत रहा स्पीड न्यूज लाइव 24। स्पीड कोल्हापूर टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते एएसपीएल एक्रोपोलिस सिस्टम प्राइवेट लिमिटेड।